नाशिक, मालेगाव, नांदगाव या भागामध्ये महाप्रबोधनच्या सभा होणार आहेत. कारण आमचं सुहास भाऊ आहे, हेमंत भाऊ आहे, आमचे दादा आहेत, तर ह्या सगळ्या भावांना मी भेटलीच नाही खूप दिवस झाले. सो मी 16, 17, 18 तारखेला त्यांना भेटायला निश्चितपणे आणि विस्ताराने भेटायला येणार आहे तपशिलाने. अर्थात अर्थात आपला सुहास भाऊ मनमाडचा, हो ते तीनही भावांना मी वारंवार असं सांगते की सी माझं भांडण नाहीये, मी आरोप करत नाही, मी टीका करत नाहीये, परंतु जर एक कुटुंब आहे तर कुटुंबामध्ये काय केलं आणि काय नाही केलं आणि काय चुकलं हे विचारण्याचा अधिकार बहिणीला असतो. आणि म्हणून मी नक्कीच बहीण म्हणून त्यांना प्रश्न विचारू शकते, मला विचारायचा तो अधिकार आहे. भाऊ कसे उत्तर देत आहेत आणि भाऊ किती उर्मट झालेत हे माध्यम बघत आहेत, आणि भावांचे संस्कार किती बिघडून गेलेत हे पण माध्यम बघत आहेत, की काय पद्धतीने एकेकाळी शिवरायांचा बाळासाहेबांचा वारसा सांगणारे आमचे भाऊ आता कसे काय पद्धतीने भारतीय जनता पार्टीच्या वळचणीला गेल्यानंतर कसा त्यांचा मनुवादी आणि संघवादी USP उफाळून आलेला आहे, आणि महिलांना हीन लेखण्याचा जो भाजपचा दृष्टिकोन आहे तोच यांच्या अंगात किती भिनलेला आहे तेही दिसतंय. कारण ज्या पद्धतीने गुलाब पाटलांचा माज असेल, अब्दुल सत्तारांची अत्यंत लेवललेस भाषा असेल, तर हे सगळं बघता या सगळ्या भावांची भाषा बदलली आहे. उत्तरं देतात परंतु भाषा फार बदललेली आहे. ABP माझा उघडा डोळे बघा नीट.